केजीएन मॅक आणि रिझनिंग अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अति महत्वाचा रिझनिंगचा महत्वाचा पार्ट चॅप्टर पाहणार आहोत, रँकिंग टेस्ट. पा थोडस लक्ष देसाल तर तुम्ही कदाचित माहित आहे नाही आहे, मात्र फारच बढिया पॉइंट आहे. एका रांगेत राम डावी करून 12 स्थानावर आहे आणि श्याम 16 स्थानावर आहे. या दोघांच्या मधात 12 मुले आहेत तर रांगेत एकूण किती मुले आहेत? एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी डावीकडून उजवीकडे म्हणत, कधी एकीकडून दुसरीकडे म्हणत, कधी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे म्हणत, कधी पुढून मागून म्हणत, कधी वरून खाली म्हणत, सर्वांचा अर्थ एकच, काही टेन्शन घ्यायचं नाही. हे पाय हे झालं डावीकडून, तर हे झालं उजवीकडून. काय म्हणते, राम डावी करून 12, तर ह्या झाला राम. कितवा हाय बात 12 हे डावी करून. तर बा पुढे त्याला म्हटलं श्याम 16 स्थानावर आहे, समजे 12 आणि श्याम 16 स्थानावर आहे. एका रांगेत राम डावी करून 12 स्थानावर आहे आणि बोला समजते का, आणि श्याम उजवी करून, हे शब्द सुटलं, उजवी करून 16 स्थानावर. तर श्याम इथं आहे, लक्षात ठेवा तो 16 स्थानावर. या दोघांच्या मधात 12 मुली आहेत, इथं आहेत 12 मुले, ठीक आहे. तर त्याला म्हटलं त्या रांगेत एकूण मुले किती आहे, लक्ष द्या. याच्या दोन कंडिशन असतात, एका कंडिशनला म्हणतात नॉन ओव्हरलॅपिंग, दुसऱ्या कंडिशनला म्हणतात ओव्हरलॅपिंग. तर पहिली कंडिशन नॉन ओव्हरलॅपिंग चीच घ्यावी लागते, हे चांगलं लक्षात ठेवा. नॉन ओव्हरलॅपिंग अस काय करायचं बा, काही अक्कल नाही लावायची, सरळ या तिघाची बेरीजच करायची बा. विश्वास ठेवा, बरोबर सांगत आहो. 12 12 24 24 6 30 10 40 ठीक आहे बा. आता ओव्हरलॅपिंग, तर ओव्हरलॅपिंग कशी काढल्या जाते? ओव्हरलॅपिंग मध्ये हे नॉन ओव्हरलॅपिंग ची जी किंमत आली तिथं 40 आली, तर हे 40 याचं मायनस, मधले जी संख्या आहे मधात किती आहे बा, तर 12. तर या मधल्या संख्येमध्ये नेहमी 1 मिळवायच आणि याची दुप्पट करायची. बोला, तर 40 12 13 13 2 24 लवकर सांगा, 40 मधून 26 गेले तर राहिले 14. आता हे जे आहे ना, आता पाय राम डावीकडून 12 पाय इथं कंस करत 12 आणि श्याम उजवीकडून 16 इथं, हा 12 आणि ह्या 16. रामच स्थान 12 डावीकडून, श्यामच स्थान उजवीकडून 16, याले 5. हे जर आहे ना ओव्हरलॅपिंग येणारी किंमत, ही किंमत याच्यापेक्षा मोठी पाहिजे का आहे, याच्यापेक्षा मोठी पाहिजे, म्हणजे 14 16 पेक्षा इथं पाहिजे, तर 14 हे का आहे बार 16 पेक्षा लहान आहे. जेव्हा हे वाली संख्या या दोन संख्येपेक्षा मोठी असेल तर 100% हे उत्तर असते, लक्षात ठेवा. मात्र या वाला 14 या 12 पेक्षा का आहे बा तो मोठा आहे, पण 16 पेक्षा लहान आहे, म्हणजे एका जागी कंडिशन फेल पडत आहे. तेव्हा मात्र 100% नॉन ओव्हरलॅपिंग वालं उत्तर राहील, म्हणजे या गणिताचं उत्तर राहील तुमचं 40. मग कंडिशन काय आहे, तर हे वाली जी किंमत येते ना ओव्हरलॅपिंग ची, नॉन आहे ना, या दोन स्थानापेक्षा 100% मोठी पाहिजे, तेव्हा हे उत्तर. हे जर या दोन्ही पेक्षा लहान असल किंवा एका पेक्षा जरी लहान असल तर नॉन ओव्हरलॅपिंगचच उत्तर राहील, पक्क लक्षात ठेवा, ठीक आहे. पुन्हा एकदा पाहून घ्या, अर्णव नावाचा एका रांगेत पुढून 10 या झाला अर्णव. रांगेत पुढून 10 म्हणते,
वो नीले त्याच रांगेत मागून दावा दाखवतो ना स्टाईल काय हाय बा तो हे पाय असं दाखव अर्णव एका रांगेत पुढून दावा म्हणते तर ह्या अर्णव झाला त्या दावा नीले त्याच रांगेत मागून दावा म्हणते मागून दावा नीले दावा दोघांच्या मध्ये एकच मुलगा आहे असं हे सर्व आहे बा पटकन ओव्हरलॅपिंग तर ओव्हरलॅपिंग का करायचं ओव्हरलॅपिंग ओव्हरलॅपिंग ची कंडिशन या तिघाची बेरीज 10 + 10 + 10 म्हणजे झाले 21 आहे ना सॉरी नॉन ओव्हरलॅपिंग ची आता ओव्हरलॅपिंग ची कंडिशन ओव्हरलॅपिंग ओव्हरलॅपिंग काय सांगते बा नॉन ओव्हरलॅपिंग ची व्हॅल्यू जी आली ते लिहा मायनस मधलात जे संख्या असं किती जण असो एक असो दोन असो 10 असो 50 असो काही घेते ते आहे ना त्याच्यामध्ये एक मिळवायचं बस आणि त्याची करायची दुप्पट म्हणजे बा 21 + 2 = 1 + 2 = 4 गेले म्हणजे 17 हे झाली ओव्हरलॅपिंग आता पाय अर्णवच स्थान कोणतं होत रे दावो नीलच स्थान कसं होत दावो म्हणजे हे जे ओव्हरलॅपिंग ची व्हॅल्यू आहे या 10 पेक्षा मोठी आहे या नीलच्या 10 पेक्षा मोठी आहे म्हणजे 100% इथं ओव्हरलॅपिंग च उत्तर परफेक्ट राहील आणि हे उत्तर का होईल बा 17 होईल बोल बा मा व्हिडिओ आवडला आवडला तर सांगा थोडस मी तुमची अडचण क्लिअर करतो पाठवा ना हो प्रश्न पा कसे पटपट पाठवतो नाही समजलं तर व्हिडिओवर दाखवतो आहे ना मी काही तुमच्यासाठी मेहनत घ्यायला तर तुम्ही 5-50 मित्राला सांगू द्यायचे बसल्या जागेवर बटना दाबून लिंक पाठवायचे मित्राला सांगायचं अरे बा हे पाय फायद्यात राहायचे का ते एक्स न वायचे नंतर सोडवता काही कामाचे नाही माझा व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवर्जून घंटी वाजवा नमस्कार.